नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण उत्तर भारतातील काही भागात आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, उत्तर भारतामध्ये काही भागात आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघा। महत्त्वाचे विशेष म्हणजे उत्तर भारतातील काही भागात आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर थंडीचा कहर कायम राहणार असून हिमालय क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे। तर मित्रांनो बघा, थंडीचा कहर कायम आहे आणि हिमालय क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज आहे। मित्रांनो, दिल्ली NCR मध्ये भागात पावसाच्या तुरळक सरी, तर उत्तर भारतात थंडीचा कहर कायम आहे। आगामी 2 दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे। दिल्ली आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या व उत्तर भारतातील काही भागात आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे। थंडीचा कहर कायम राहणार असून हिमालय क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज आहे। एकीकडे उत्तर भारतात थंडीचा कहर सुरू असताना दुसरीकडे राजधानी दिल्ली आणि परिसरात पावसाच्या तुरळक सरी बरसल्याची माहिती मिळाली आहे। राजधानी दिल्लीतील पारा 1.1 अंशावर गेला आहे। आगामी 2 दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्ली 2 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत, मित्रांनो बघा पुन्हा एकदा तारीख सांगतो तुम्हाला, हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 जानेवारी ते 5 जानेवारी या कालावधीत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। तसे दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या काही भागात पुढील 4 ते 5 दिवस नियमित अंतराने पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। मित्रांनो बघा, पुढील 4 ते 5 दिवस नियमित अंतराने पाऊस पडेल अशी माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। हवामान विभागानुसार रेवाडी, गुरुग्राम, सोनीपत, मथुरा, हाथरस, जिंद, पानीपत, कर्नाल, शामली, सहारनपूर, बागपत या भागामध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे। पाऊस पडल्याने तापमानात आणखी घट होऊन आगामी 2 दिवसात दिल्लीवासियांना शीतलहरीचा सामना करावा लागू शकेल असे हे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे। तर मित्रांनो बघा, अफगाणिस्तान आणि लगतच्या काही परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो पाकिस्तानकडे सरकत आहे। यामुळे दक्षिण पश्चिम राजस्थानवर याचा परिणाम जाणवणार आहे असून तापमानात आणखी कमी होईल। जम्मू काश्मीरसह हिमालयीन क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी होऊ शकेल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। उत्तर भारतात हा थंडीचा कहर आगामी काही दिवस कायम राहणार असून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये थंडीचा जोर आणखी वाढेल असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे। दरम्यान 1 जानेवारी 2019 रोजी दिल्लीतील पारा 1.1 अंशापर्यंत खाली आला होता। हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील बहुतांश भागात बर्फाची चादर पसरली आहे। जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग येथे तापमान 9 अंशावर गेले आहे। तसेच काश्मीर खोऱ्यातील अनेक भागात तापमान 10 अंशावर गेले आहे। तर मित्रांनो बघा, या भागात म्हणजे दिल्लीत तारीख 2 ते 5 जानेवारी या कालावधीत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। आगामी 2 दिवस दिल्ली आणि हरियाणा
आणि उत्तर प्रदेशात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.